तो ज्याच्या त्याचा अधिकार मी ढवळाढवळ करणार नाही, पण मी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा सेवक आहे. मी सर्वसामान्य गरिबांचा सेवक आहे बाबा. मी म्हणजे डोक्यात हवा किंवा काही कोणीकडं ही नाही करणार, आपण सेवक आहेत. पण हे खरं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा मी सेवक आहे हे मात्र खरं आहे, कारण ते रक्त आपल्यात आहे. बाबासाहेबांनी दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी जो लढा केला त्या लढ्याशी सुद्धा तुमची तुलना होते. हे बघा, त्या घटनेमुळंच या देशाला दिशा मिळाली. आणि ती विचार संपादित डोक्यात घेतल्याशिवाय कुठल्या समाजाला पिचलेल्या वंचिताला न्याय मिळू शकत, ते विचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय माणसाची आणि एखाद्या समूहाची प्रगती होऊ शकत नाही, विचार घेतला नाही प्रगती कुठलीच म्हणून संदेश. पण अशा तरुणांना काय संदेश द्याल? पोरं आता त्याची भावना असते. पोरं मी सरकारला वेळ दिल्यानंतर ही आत्महत्या आरक्षणासाठी काही थांबत नाही. काल एका दिवसात 4 आत्महत्या झाल्या, तर तुम्ही काय आव्हान करणार? मी पुन्हा हे दुसऱ्यांदा सांगतो की भाऊ, दिवस जवळ आलेला असताना आत्महत्या करायची गरज का? तुम्ही आत्महत्या करताय मग ते आरक्षणाचं काय करायचं? ते आरक्षणाचं करायचंही काय नेमकं? तुम्ही आत्महत्या करू नका. आता शेवटचं पुन्हा सांगतो, तुम्हाला तुमच्या पाया पडून सांगतो, एकानंसुद्धा आत्महत्या करू नका. आरक्षण मिळणार, आता तुम्हाला थोडंसं चमत्कार तरी लक्षात आला असेल ना की राज्यासाठी काम करणारी समिती मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे म्हणून राज्यभर काम करायला लागली. एक विभागासाठी काम करणारी समिती राज्यासाठी काम करायला लागली आणि सरकार रात्रंदिवस तुमच्या डोळ्या देखता पळायला लागलं. मी काही सांगत, तुम्ही बघताय रात्रंदिवस प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कक्ष उभा राहिले. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यातले कलेक्टर मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारने कामाला लावले. सरकार रात्रंदिवस त्यासाठी बैठका घेते. दिवसातून 2 ते 3 बैठका नुसत्या मराठा आरक्षणावर होत्या. म्हणून आता तुम्ही असं नर्वस किंवा असं नाही झालं पाहिजे. आता तुम्ही आशावादी राहिलं पाहिजे, तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, तुमची शक्ती वाढली पाहिजे, तुमच्या जीवसोडला वाढला पाहिजे की आता सरकार बी काम करायला लागलं आहे. मराठ्यांच्या एकजुटीचा बी विजय आता व्हायला लागला आहे. आता आपण बी मरायचं नाही, आपण जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आता ह्याची डिसेंबरपर्यंत लढायचं. आणि हा विचार तुम्ही आजपासून घेता ही मी आशा बाळगतो आणि तुम्हाला पुन्हा विनंती करतो की एकाही भावानं फक्त आत्महत्या करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही हे शब्द आहे आपला, तुम्हाला हटत नाहीत आणि कसे देत नाहीत ते बी बघू. धन्यवाद. दिवस झालं उपचार सुरू आहेत आणि त्यांची तब्येत आता बऱ्यापैकी दिसते, कारण आज ते फ्रेश सुद्धा दिसत आहेत आणि सकाळपासून ते व्यवस्थित लोकांना हसून बोलता येत. पाटील, सगळ्यात आधी पहिला प्रश्न असा आहे की आज चेहऱ्यावर थोडस तेज दिसत आहे. तेज काय, 12 दिवस आंघोळ नव्हती, आंघोळ केली.